काश्मीरात दहशतवाद्यांशी लढताना पानगाव बार्शीचे जवान सुनील काळे यांना वीरमरण आले. जम्मू काश्मीरच्या पुलवामा मधील बंदजू परिसरात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगाव मधील एक जवान शहीद झालाय. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं असल्याची माहिती मिळते. परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा मधील बंदजू परिसरात आज पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगाव मधील एक जवान शहीद झालाय. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय अशी माहिती आहे. परिसरात अजूनही सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे. या दहशतवादी हल्ल्यात बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सुनील दत्तात्रय काळे वय 41 हे शहीद झाले आहेत. काळे यांच्या निवृत्तीला काहीच महिने शिल्लक होते, मात्र त्यांनी आपली सेवा वाढवून घेतली होती. तसंच त्यांची बदली देखील दिल्लीला झाली होती, मात्र ते लॉकडाऊनमुळे तिकडे जाऊ शकले नाहीयेत. आज पहाटे दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आलंय. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, आई, दोन भाऊ, एक विवाहित बहीण असा परिवार आहे. सुनील काळे हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांना शेतीची आवडही होती. परिवाराची तसेच आपल्या मित्रांची काळजी घेणारे अशी त्यांची ओळख. त्यांची सुट्टी मंजूर होती, पण ते लॉकडाऊनमुळे येऊ शकलेले नव्हते. त्यांनी नवीन घर देखील बांधलं होतं आणि अद्याप ते तिथे राहायला देखील गेले नाहीत आणि त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडलीय असं त्यांच्या मित्रांनी यावेळी सांगितलंय. त्यांच्या शहीद होण्याचं वृत्त कळताच पूर्ण पानगाव बंद करण्यात आलंय.